हरियाणातील निवडणूक निकाल लागलाय, भाजपचा विजय झालाय आणि काँग्रेसची हार झाली. हरियाणा तो सिर्फ झाकी आहे, महाराष्ट्र भी बाकी आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला फटका बसणार असल्याचं भाकीत आता जाणकारांकडून व्यक्त होत आहेत. हरियाणामधील जनतेनं काँग्रेसचा अंकार मोडीस काढलाय. विशेषतः हरियाणामधील ओबीसी आणि दलित बांधवांनी काँग्रेसला लायकी दाखवून दिली आहे. सरजामी प्रवृत्तीच्या राहुल गांधींच्या आरक्षण हटवण्याच्या भूमिकेला लोकांनी लावलेली ही चपराक आहे. लोकसभेमध्ये हरियाणात काँग्रेस 0-5 जागांवर आली तर याचा अहंकार वाढला असं या ठिकाणी म्हटलं जाते. जनतेची कामे करायची सोडून यांनी उच्छाद माजून ठेवलाय. हरियाणात काँग्रेस हा फक्त मुख्यमंत्री पदासाठी लढत होता असंही आरोप होत आहेत. महाराष्ट्र सुद्धा यांना सत्ता हवी आहेत, यांना विकास कामे आणि जनतेच्या प्रश्नांशी देणं घेणं नाही असंही आरोप होत आहेत. जिथे जिथे भाजपा आणि काँग्रेसची थेट लढत झाली आहे तिथे भाजपा विजय झाल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलंय. हरियाणा तो सिर्फ जातीय, महाराष्ट्र भी बाकी आहे म्हणत काँग्रेसनं पूर्ण हरियाणामध्ये जाट विरुद्ध इतर जाती असा जातीयवाद निर्माण करायचा प्रयत्न केला. पण तरीही सर्व समाजांनी जातीयवाद नाकारत भाजपाला भरघोस मतदान केला. जाट बहुल क्षेत्रात भाजपनं अनेक जागा जिंकल्यात. काँग्रेस पक्षाचा अहंकार आता चकणाचूर झालाय कारण त्यांनी लोकांच्या गरजा आणि आकांक्षा ओळखण्यापेक्षा स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय. महाराष्ट्राचा लोकसभेत काही जागा मिळाल्यावर यांनी पुन्हा उन्माद बाजवायला सुरुवात केल्याचा आरोप होतोय. आता विधानसभेत जनता त्यांना जागा दाखवून देईल. जम्मू आणि काश्मीर मधील सर्व अनुसूचित जातीच्या जागा भाजपने जिंकल्यात. हा विजय भाजपवरील वाढता विश्वास आणि समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करण्याची बांधिलकी दर्शवितो असंही जाणकारांचं मत आहे. हरियाणामध्ये सलग 3 वेळा भाजपाचा विजय झालाय. हा विजय भाजपवरील लोकांचा विश्वास दाखवून देत आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा काँग्रेसला नाकारलाय कारण शेतकऱ्यांना त्यांचा उत्कर्ष करणारं सरकार हवं आणि पोकळ आश्वासन देणारी काँग्रेस नकोय. काँग्रेसचे तुष्टीकरण नाकारून सर्व हिंदू एकत्र आलेत. हा हिंदुत्वाचा विजय असल्याचं संबंधितांनी सांगितलं आहे.